नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? काळजी घेत आहे ना? काळजी घ्या, आई बाबांना छोट्या मोठ्या कामामध्ये मदत करा. आज पण तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट वाचणार आहे. गोष्टीचं नाव आहे बैल आणि उंदीर. एक बैल आपल्या गोठ्यात रवंथ करीत बसला होता. जवळच्याच बिळातून एक उंदीर बाहेर आला आणि बैलाला चावला. बैल रागाने उठून उभा राहिला, करी शिंगे उगारून तो उंदरावर चालून गेला. पण उंदीर बिळात लपून गेला. बैलाने आपल्या शिंगांनी बिळाच्या आसपास खूप खोदले, सगळीकडे उकरले, पण तो काही उंदराला मारू शकला नाही. बैल थकला आणि बिळाजवळच आडवा झाला. त्याला तिथेच चांगली झोप लागली. उंदराने हळूच डोकावून पाहिले. पावलांचा आवाज न करता तो बाहेर आला, पुन्हा बैलाला चावला आणि बिळात पळाला. बैल ताडकन उठला. उंदराला मारण्यासाठी त्याने खूप थैथयाट केला, पण तो त्याला शिंगाने भोसकू शकलाच नाही, पायाने चिरडू शकला नाही. निराश होऊन बिचारा खाली बसला. उंदराने आपल्या बिळातून डोके बाहेर काढले. तो बैलाला म्हणाला, मोठेपणा नेहमीच उपयोगी येत नाही. अनेकदा लहान तुच्छ प्राणी देखील मोठ्यांना नाकीनऊ आणतात. बच्चे कंपनी कशी होती गोष्ट? आवडली?